महायुतीला शांतीगिरी महाराजांचं टेन्शन आल्याचं दिसतंय. शांतीगिरी महाराज हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. 3 वाजेपर्यंतची मुदत आहे, पण आपण अर्ज माघारी घेणार नाही या भूमिकेवर शांतीगिरी महाराज कायम असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीला शांतीगिरी महाराजांची मनधरणी करण्यात यश येणार का असा सवाल आहे. अवघे काही तास उरलेले आहे, 1.5 तास उरलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आता त्यांची समजूत काढली जाते का ते बघावं लागेल. दरम्यान शांतीगिरी महाराज यांच्यामुळे हेमंत गोडसे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे शांतीगिरी महाराज हे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे, आणि याविषयी त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विकास काजळे यांनी. नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवाराचा अर्ज भरलेले शांतीगिरी महाराज आपल्याबरोबर आहेत. आज माघारीचा शेवटचा दिवस आहेत आणि संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष त्यांच्याकडे लागून आहेत. काय त्यांची नेमकी भूमिका आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. महाराज, जर बघितलं तर आज शेवटचा दिवस आहे, माघारीचा काही विचार आहे का? ओम जगद्गुरु जनार्दन स्वामी व भारत माताचे निवंदन करून जय बाबाजी भक्त परिवार यांनी बऱ्याच दिवसापरी बैठकीत लिहिली आहेत, आणि बैठकीत निर्णय अगोदर झालेला आहे की लढायचं आणि जिंकायचं, त्यामुळे महागाईचा प्रश्न संपलेला आहे. तुमच्याशी आज कोणी भाजपकडनं कोणत्या नेत्यांनी किंवा महायुतीच्या कोणत्या नेत्यांनी संपर्क साधलेला आहे का? तर बघा, संपर्क साधला असं कारण नसं, मात्र आमची उद्याची जी बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये सर्व आमचं चित्र स्पष्ट होणार आहे. जर समजा आज तुम्ही माघारीचा तर तुमचा प्रश्न संपलेला आहे, तुम्ही माघार घेणार नाही आहे, परंतु जर काही समजा तुम्हाला काही कुठे स्थान दिलं महायुतीतून तर माघारीचा काही विचार? माघारीचा विषय संपलेला आहे. आमचा ठाम निर्धार झालेला आहे भक्त परिवाराचा की लढायचं आणि जिंकायचं. गिरीश महाजन यांचा काही फोन वगैरे आलेला आहे, काही बैठक त्यांची नियोजित त्या संदर्भामध्ये चर्चा झालेली आहेत, मात्र आमच्या सर्व मंडळींनी त्यांना हाच त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे किंवा त्यांच्याशी चर्चा केलेली आहेत, यावेळेला लढायचं आणि जिंकायचं. एकंदरीत जर बघितलं तर शांतीगिरी महाराज हे त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि कोणत्याही प्रकारची माघार होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक. जसं की आदरणीय शांतीगिरी महाराज हे मोठे व्यक्तिमत्व आहे, त्याच्या संप्रदायामध्ये त्यांची चळवळ मोठी आहे, पण मी त्यांचे मला भक्त भेटले होते, पण मी त्यांना विनंती केलेली आहे की मला वाटतं आपण ह्या सगळ्या राजकीय धुळकारणामध्ये आपण थांबलेलं बरं राहील, पण शेवटी तो अधिकार त्यांचा आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.